जय भीम। सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान फाउंडेशन तर्फे मी नेहा खोब्रागडे आजच्या संविधान शाळेच्या 20व्या वर्गात आपणा सर्वांचे स्वागत करते। या वर्गाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाने करूया। यासाठी मी संविधान फाउंडेशनच्या युवा सदस्य अनुश्री कांबळे यांना आमंत्रित करते। जय भीम, प्रियाम्बल रीड करते। वी द पीपल ऑफ इंडिया हैविंग सॉलेमली रिजॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू अ सोवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक एंड टू सिक्योर टू ऑल इट्स सिटीजन्स जस्टिस सोशल इकोनॉमिक एंड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ एंड वर्शिप equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation, in our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Thank you. Thank you, Anushree. आजच्या शाळेसाठी आपल्यासोबत श्री विश्वदीप करंजीकर सर आहेत। आजच्या वर्गाचा विषय आहे त्यांचा पदोन्नती मधील आरक्षण अस्तित्वाची लढाई। सर, आजच्या शाळेच्या वर्गात आपले हार्दिक स्वागत आहे। विश्वदीप सर यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट मध्ये एमटेक केला आहे। ही इज अ विजिटिंग फॅकल्टी ऍट गव्हर्नमेंट कॉलेजेस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍट औरंगाबाद। He is also a member at Face of Ambedkarite Movement, which is commonly known as FAM. आंबेडकरी विचारांचा युवा पिढीचा नॉन पॉलिटिकल तत्वावर चालणारा हा ग्रुप आहे। याच्यात आंबेडकर तरुण जे सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्ष संघटना संस्था यामध्ये विखुरले गेले आहेत त्यांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर एकत्रित आणण्याचे काम फॅम गेली बऱ्याच वर्षापासून करत आहेत। He is also a member at Reservation in Promotion Committee. And he has represented a petition in Honorable Supreme Court of India regarding reservation and promotion. Samvidhan Foundation चे संस्थापक अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सर आणि संविधान फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम यांचे सुद्धा मी आजच्या शाळेत हार्दिक स्वागत करते। आजच्या विषयातील चर्चेवर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मी संविधान फाउंडेशन बद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छिते। संविधान फाउंडेशन आपल्याला माहिती असल्याप्रमाणे एक नॉन प्रॉफिटेबल नॉन पॉलिटिकल सामाजिक संस्था आहे। भारतातील प्रत्येक नागरिकांपर्यंत संविधानिक मूल्य तत्वे आणि तत्वज्ञानाचा संदेश पोहोचवणे आणि त्यामध्ये घटनात्मक संस्कृती रुजवणे हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सर जेव्हा नागपूरला जिल्हा परिषद म्हणून कार्यरत होते ऍज अ सीईओ तेव्हा त्यांनी शाळांमध्ये प्रस्तावनाच्या दैनिक वाचनाने संविधान ओळख या मोहिमेची सुरुवात केली। 26 नोव्हेंबर 2005 रोजी प्रथम संविधान दिन साजरा करण्यात आला। संविधान फाउंडेशनने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। परिणामी महाराष्ट्र सरकारने 2008 आणि 2013 पासून या मोहिमेची पुनरावृत्ती केली आणि 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने ते देशव्यापी केले। आता दरवर्षी 26 नोव्हेंबरला राज्यघटनेच्या जनजागृतीसाठी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो। संविधान ओळख हे अभियान पुढे नेण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी 2012 मध्ये संविधान फाउंडेशनची स्थापना करण्यात आली। आम्ही संविधान आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये अशा विषयांवर कार्यशाळा चर्चासत्रे विधान विज्ञानमाला परिषद संमेलन इत्यादी आयोजित करत आलो आहोत। संविधान फाउंडेशन शिष्यवृत्ती फ्रीशिप भूमिहीनांना जमीन अनुदान बेघरांना निवारा बजेट तरतूद आणि धोरण सामाजिक आर्थिक विकास कल्याणकारी योजना आणि कार्यक्रम यासारख्या विषयांवर त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सरकारी विभागांसह पाठपुरावा देखील करते। त्याचबरोबर भारतीय संविधानाशी संबंधित सर्व विषयांवर निपक्षपाती चर्चेसाठी संविधानाच्या शाळेची सुरुवात करण्यात आली। संविधान जागरूकतेचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। आम्ही ही शाळा काही महिन्यांपूर्वी सुरू केली आणि प्रत्येक शनिवारी आम्ही आपल्यासारख्या मान्यवर पाहुण्यांना संविधानाशी संबंधित विषयांवर त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करत आलो आहोत। आज संविधान फाउंडेशन संचालित संविधान शाळेचा हा 20वा वर्ग आहे।
मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे या वर्गात स्वागत करते. आजच्या वर्गाचा विषय आहे पदोन्नती मधील आरक्षण अस्तित्वाची लढाई. आजचा विषय हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. हल्ली या विषयांवर बरेच मतं मांडण्यात आली आहेत, काही प्रो तर काही अगेन्स्ट. आजचा विषय हा संविधानातील अतिशय महत्वाच्या आर्टिकल्सवर आहे, आर्टिकल्स रिलेटेड टू फंडामेंटल राईट्स अँड रिझर्वेशन पॉलिसी. आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन स्टेट्स इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजे कायद्यापुढे समानता, ज्यामध्ये असे म्हटले आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता किंवा भारताच्या क्षेत्रातील कायद्यांचे समान संरक्षण नाकारणार नाही. आर्टिकल 15 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोहिबिट डिस्क्रिमिनेशन, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव प्रतिबंधित करते. आर्टिकल 15(4) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन SC आणि ST सारख्या समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या हितसंबंध आणि कल्याणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्यांना सक्षम करते. आर्टिकल 16(4) ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी प्रोव्हिजन ऑफ द रिझर्वेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑर पोस्ट इन फेवर ऑफ एनी बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्स विच इन द ओपिनियन ऑफ द स्टेट इज नॉट ऍडिक्वली रिप्रेझेंटेड इन द सर्व्हिसेस अंडर द स्टेट. आर्टिकल 16(4A) ने राज्याला पदोन्नतीच्या बाबतीत अनुसूचित जाती जमातीला आरक्षण देण्याची परवानगी देते. या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वळूया आजच्या वर्गाकडे. आजचे सन्माननीय अतिथी श्री विश्वदीप करंजीकर सरांना विचार मांडण्यासाठी आमंत्रित करून मी संविधान फाउंडेशनचे सदस्य डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम यांना विनंती करते की आजच्या विषयाबद्दल आजच्या अतिथींशी संवाद साधावा. धन्यवाद नेहा. सर्वप्रथम संविधान शाळेच्या 20व्या संवादामध्ये आजचे वक्ते माननीय विश्वदीप करंजीकर यांचे मी संविधान फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. पदोन्नतीमधील आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण या विषयावर संवाद साधणार आहोत. जसं नेहाने आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की भारतीय संविधानामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि आरक्षण हा रूढ अर्थाने आपण शब्द प्रयोग करतो, ज्याला खऱ्या संविधानिक जर शब्द प्रयोग करायचं म्हटलं तर सामाजिक प्रतिनिधित्व, सोशल रिप्रेझेंटेशन. तर हे सोशल रिप्रेझेंटेशन समाजातल्या वंचित दुर्बल घटकांना मिळावं आणि समाजामध्ये एक समानता प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या तरतुदीच्या अधीन राहून धोरणाची निर्मिती होत असते आणि अशाच प्रकारे एक आरक्षणाच्या धोरणाची निर्मिती झाली आणि आरक्षणाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्यानं एक आपण जनसामान्यांमध्ये हा विषय चर्चेला आणतो. संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधानिक तरतुदी आणि संविधानिक मूल्य तत्वांचा जागर करत असताना आरक्षण या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा व्हावी या हेतूने आज आपण या संविधानाच्या शाळेमध्ये चर्चा करणार आहोत. तर हा जो आरक्षण हा जो विषय आहे, आरक्षण हा मूलभूत अधिकार कसा आहे आणि आरक्षणाचे जे धोरण आहे ते राबवण्याची जबाबदारी कुणाची, जसं आपण म्हणतो की लोकशाहीचे स्तंभ आहेत कार्यकारी यंत्रणा आहे, विधिमंडळ आहे, कायदेमंडळ आहे, न्यायपालिका आहे, तर या यंत्रणेमधल्या कुणाकुणाची ही जबाबदारी आहे आणि ती कशी ठरते. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा कायदा आपण तयार केला होता, तर या जेव्हा आरक्षणाचं धोरण अस्तित्वात असताना मग या कायद्याची आवश्यकता होती का आणि मग जर कायद्याची आवश्यकता आहे तर तो कायदा कशा प्रकारे राबविला जाणे अपेक्षित होते, त्यानंतर काही जे काही प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे निर्माण झाले आणि त्यावर उपाययोजना कोणत्या करणे अपेक्षित होते. जे आरक्षण जे आहे ते आरक्षण सरळ सेवेतही आहे आणि पदोन्नतीमध्येही आहे, तर या दोन्ही प्रकारच्या आरक्षणाचं आजचं सध्याचं वास्तव काय आहे आणि सामाजिक प्रतिनिधित्व, पर्याप्त सामाजिक प्रतिनिधित्व समाजातल्या सगळ्या घटकांना मिळावं या दृष्टिकोनातून या धोरणाची अंमलबजावणी कशी करता येईल
आणि आणि समाजामध्ये एक प्रकारचं एक एक सामाजिक समानता, आर्थिक समानता आणि राजकीय समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून शासन, शासकीय यंत्रणा, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित सर्व घटकांनी आपापली भूमिका कशी पार पाडावी असा एक सर्वकष दृष्टिकोनातून संवाद साधण्याच्या हेतूने आदरणीय करंजीकर सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. आणि यापुढे या जे काही मुद्दे मी आपल्या पुढे मांडले या आउटलाईनच्या या आउटलाईनमध्ये या मुद्द्यांना धरून करंजीकर हे संवाद साधतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वदीप करंजीकर सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी या संवादास सुरुवात करावी अशी विनंती करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये लढलेल्या सर्व ज्ञात अज्ञात महापुरुष महामाता यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. गेल्या दोन वर्षाच्या कोविडच्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये आपण सर्वजण कठीण प्रसंगातून जात आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण सुखरूप आणि चांगल्या स्वास्थ्य बाळगाल असा संकल्प मी या ठिकाणी व्यक्त करतो. माननीय आदरणीय इजेड खोब्रागडे साहेब, संविधान फाउंडेशन आणि महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक यांनी अतिशय सुंदर असा हा उपक्रम हाती घेतलेला आहे, संविधान की पाठशाला. आणि खर तर जेव्हा आम्ही लहान असताना शाळेमध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा भारतीय संविधानाचं प्रास्ताविक वाचलं आणि ते प्रास्ताविक आदरणीय खोब्रागडे साहेबांमुळे पाठ्यपुस्तकांमध्ये आलं हे जेव्हा आम्हाला समजलं तर तो आमच्यासाठी खूप गर्वाचा क्षण होता. आणि याकरिता समस्त भारतीय संविधानाला मानणारे संविधानवादी सर्व स्तरातील व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो की भारतीय संविधानाला समाज मनामध्ये अधिष्ठान प्राप्त करून देण्यामध्ये खोब्रागडे साहेबांचा फार मोठा वाटा आहे. आजचा जो विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे, पदोन्नतीमधील आरक्षण, अस्तित्वाची लढाई, तर नेहाजींनी प्रस्तावनेमध्येच सांगितल्याप्रमाणे की त्यांनी भारतीय संविधानामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानातील कलम 14, 15, 16 आणि त्यातील उपकलम आहेत त्यांचा त्यांनी उल्लेख केला. त्या अनुषंगानेच आपली चर्चा पुढे जाणार आहे. परंतु आरक्षण किंवा प्रतिनिधित्व किंवा समता या गोष्टींचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे, कारण आपण फक्त भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1950 ला ज्या दिवशी लागू झालं, भारत जेव्हा प्रजासत्ताक झाला, त्याच्या नंतरपासून आपण जर चर्चा करणार असू तर मला वाटतंय की त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजणार नाही आणि त्याविषयी असणारे मतभेद, त्याविषयी असणारे गैरसमज हे सातत्याने चालूच राहतील आणि त्यांचा तोडगा निघणार नाही. तर थोडं हिस्टॉरिकल जर आपण बघितलं तर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी विशिष्ट धर्माने जी लादलेली बंदी होती सामाजिक अर्थार्जनाची किंवा नैसर्गिक साधन संपत्ती धारण करण्याची, मग त्यामध्ये जमीन बाळगण्याचा अधिकार असेल, त्यामध्ये नोकरी करण्याचा अधिकार असेल, त्यामध्ये संपत्ती निर्मितीचा अधिकार असेल आणि त्यामध्ये असे बरेचसे जे काही अधिकार आहेत, तर ते सामाजिक व्यवस्थेने, धर्मव्यवस्थेने इथल्या जो सर्वाईल कम्युनिटी आहे ज्याला आपण शोषित वर्ग म्हणतो किंवा दास वर्ग म्हणतो किंवा अनटचेबल कम्युनिटी आपण ज्यांना म्हणतो, त्यांना या सर्व फंडामेंटल राईट्स पासून, मूलभूत अधिकारांपासून आणि त्याचबरोबर माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींपासून वंचित ठेवण्यात होतं. या अनुषंगाने त्या सर्व ऐतिहासिक या समूहाची जी झालेली ऐतिहासिक नुकसान आहे त्याची भरपाई म्हणून भारतीय संविधानाने प्रतिनिधित्व
आणि आरक्षण धोरणाचा स्वीकार केलेला आपल्याला संविधान चर्चेच्या डिबेट मधून आपल्याला समजून येईल. तर भारतीय संविधानाच्या तरतुदींविषयी चर्चा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधान बनण्याच्या आधीची परिस्थिती काय होती आणि भारतीय संविधान निर्मिती झाली आणि मग त्यानंतर भारतीय संविधानाच्या निर्मितीनंतर आपण 70 वर्षे पार केलेली आहेत. तर या दरम्यानच्या काळामध्ये आणि इथून लोकशाहीची अंमलबजावणी करत असताना आपल्याला कुठल्या चॅलेंजेसला पुढे जायचं आहे, कुठल्या गोष्टी आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे यासाठी थोडक्यात मी ऐतिहासिक उदाहरणं देतो. ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मोहन गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932 साली झालेल्या पुणे कराराची चर्चा या ठिकाणी करावी लागेल. भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्याचे जे 3 हक्कदार समूह प्रामुख्याने होते त्यामध्ये पहिला वर्ग हा हिंदू होता, त्यांचे प्रतिनिधित्व श्री मोहन गांधी करत होते. दुसरा वर्ग मुस्लिम वर्ग होता, त्यांचे प्रतिनिधित्व बॅरिस्टर जिना हे करत होते. आणि तिसरा समूह जो होता तो अस्पृश्य किंवा सर्वाईल कम्युनिटीचा होता, जो अनटचेबल कम्युनिटीचा होता, त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि या तिघांनीही आपापल्या समूहांच्या स्वातंत्र्याविषयी त्यांच्या सर्व अधिकारांविषयी इंग्रजांकडे मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने राऊंड टेबल कॉन्फरन्सेस पार पडल्या आणि त्यामधून हिंदू मुस्लिम हिंदू अस्पृश्य असे जे काही ऐतिहासिक लोकशाहीमधले किंवा भारतामधील सामाजिक राजकीय जे आर्थिक सहजीवनाचे जे संबंध स्पष्ट झालेले आहेत ते या करारांमधून झालेले आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे सहजीवनाचे जो काही सामाजिक करार झालेला आहे तो लखनऊ करार 1916 मध्ये झाला. हिंदू आणि अस्पृश्यांमध्ये जो काही पुणे करार झाला ज्यामध्ये 1932 मध्ये हा करार झाला आणि या कराराच्या माध्यमातून हिंदू आणि अस्पृश्यांचे राजकीय सामाजिक हक्क सहजीवन स्पष्ट झाले की त्यानंतर भारतामध्ये हिंदू आणि अस्पृश्यांचे कसं त्या ठिकाणी सहजीवन राहील याचा एक आपल्याला आढावा या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यापूर्वी जर आपण अजून थोडस इतिहासामध्ये गेलो मागे तर 1909 सालचा मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा आहे, त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे आणि त्याच्याही आधी जर आपण गेलो तर 18व्या शतकामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम जे मागासवर्गीय आहेत किंवा त्यावेळेसचा जो अस्पृश्य समाज आहे त्यांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या अपलिफ्टमेंट किंवा त्यांच्या उत्थानासाठी आपल्याला खूप चांगल्या काही तरतुदी कराव्या लागणार आहेत, मेजर्स घ्यावे लागणार आहेत असं त्यांनी इंग्रजांना साक्ष देऊन पटवून दिलेलं होतं. आणि त्या दरम्यानच्या काळात 1902 साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सर्वप्रथम आरक्षण ही संकल्पना लागू केली, ज्या माध्यमातून त्यांनी नोकरी आणि शिक्षणामध्ये या मागासवर्गीय समूहांना सामाजिक न्याय, संधी आणि संधीची समानता, बंधुता, न्याय या सगळ्या गोष्टी देण्यासाठी सुरुवात करून दिली. आणि या सर्वांचा जो काही सुवर्ण कळस जो साध्य झालेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतून 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला भारतीय संविधान मिळालं आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व जे मागासवर्गीय आणि जी हे सर्वाईल कम्युनिटी होती, अस्पृश्य समाज होता, त्यांना नागरी हक्क आणि सर्व राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक सर्व अधिकार असे संविधानाच्या माध्यमातून सुरक्षित करण्यात आले आणि त्यांना ते अधिकार प्रदान करण्यात आले. असा हा आतापर्यंतचा भारतातील यांचा मागासवर्गीय समूहांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक या सर्व गोष्टींच्या हक्कांसाठीच्या लढ्याचा एक थोडक्यात मी आढावा घेतलेला आहे. तर यातून आपल्याला असं समजेल की भारतामध्ये मुळात प्रस्थापित वर्ग आणि एक वंचित वर्ग किंवा प्रस्थापित किंवा ज्यांना जाणीवपूर्वक सर्व हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले असा वर्ग ज्यांना आपण अस्पृश्य वर्ग म्हणतो यामध्ये कुठल्याही प्रकारची एक अंडरस्टँडिंग नव्हती. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो की भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करण्याची गरज का पडली असावी. तर आपण बघतो की कुठलेही सामाजिक संबंध हे सामंजस्याने सोडवले जातात,
ज्या समाजामध्ये बंधुता नांदत असते तिथे कुठल्याही प्रकारचे करार, कुठल्याही प्रकारचे तह किंवा कुठल्याही प्रकारचे कायदे करण्याची आवश्यकता भासत नाही. आपण जर बाहेर जगाच्या भौगोलिक परिस्थितीचा, राजकीय सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्या लक्षात असे येत असेल की इतर जगातील इतर देशांमध्ये पाणी पिण्यासाठी कोणालाही संघर्ष करावा लागलेला नाहीये, जो की इथल्या भारत देशातील अस्पृश्य समाजाला करावा लागलेला आहे. त्यावरून आपण एक ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की इथला जो वंचित वर्ग किंवा ज्याला आपण अस्पृश्य वर्ग किंवा जो मागासवर्गीय वर्ग आहे त्या वर्गाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे येत त्यांचे हक्क मिळवण्यासाठी झगडा करावा लागलेला आहे, संघर्ष करावा लागलेला आहे. हेच आपण जर त्यामुळे भारतीय संविधानामध्ये ही आपल्याला आरक्षण आणि प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली आहे. आपण भारतीय स्वातंत्र्याच्या थोडस जर अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर भारत या देशावर इंग्रजांनी म्हणजे युनायटेड किंगडम इंग्लंडच्या देशाने आपल्यावर राज्य केलेलं आहे आणि इंग्लंड आणि ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांवर राज्य केलं अशा देशांना आपण कॉमनवेल्थ कंट्रीज म्हणून संबोधतो. तर ज्या ज्या देशांवर इंग्रजांनी राज्य केलं त्या देशांमधून जेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहिल्या त्या देशातून जेव्हा इंग्रजांना तो देश सोडून जावा लागला होता त्यावेळेस त्यांनी त्या देशातील सर्व साधन संपत्तीचे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती असेल, संपत्ती निर्मितीचे साधनं असतील, तेथील पायाभूत सुविधा असतील ज्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस, वेल्थ क्रिएशन ॲसेट्स, त्याचबरोबर कॅश ज्याला म्हणतो आपण किंवा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, हे त्यांनी तयार करून त्या देशांमध्ये संपत्तीचे पुनर्वाटप केलेले आहे. म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस त्यांनी त्या कॉमनवेल्थ कंट्रीज मध्ये केलेले आहे. आपण सिंगापूर या देशाचं उदाहरण घेऊ शकतो, त्याचबरोबर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांमध्ये आपण जर बघितलं तर या या देशांमध्ये किंवा जे जे कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत त्यांचं जर उदाहरण आपण घेतलं तर इंग्रजांनी त्या ठिकाणी साधन संपत्तीचं पुनर्वाटप केलेलं आहे. परंतु भारतामध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता म्हणजे इंग्रजांची जी सत्ता होती ती दुसऱ्या महायुद्धानंतर कमजोर झालेली होती आणि त्यांनी भारतातून जाण्याचा निर्णय पक्का केल्याच्या नंतर भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमन एटली यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने पत्रव्यवहार केला आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगभरातील कॉमनवेल्थ कंट्रीज मधील साधन संपत्तीच्या पुनर्वाटपा संदर्भात आठवण करून दिली की आपण इंग्रजांनी ज्या पद्धतीने इतर देशांमध्ये साधन संपत्तीचे पुनर्वाटप केलेले आहे तर ते भारतामध्ये सुद्धा केले जावे. कारण भारताची तत्कालीन लोकसंख्या ही 32 कोटीच्या आसपास होती आणि त्यामधील अस्पृश्य मागासवर्गीय समाज ज्यांना आज आपण भारतीय संविधानाने ज्यांना SC म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जमाती, OBCs म्हणजे ऑदर बॅकवर्ड कम्युनिटीज म्हणजेच इतर मागास प्रवर्ग आणि NT म्हणजे नॉर्मॅडिक ट्राईब्स, त्याच्यानंतर VJ विमुक्त जातीज, भटक्या विमुक्त जातीज, SBCs स्पेशल बॅकवर्ड कम्युनिटी, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक यांची लोकसंख्या तत्कालीन जवळपास 9 कोटीच्या आसपास होती. मग जी भारत देशामधील अस्पृश्यांची फक्त आयडेंटिफाय केलेली म्हणजे जेवढी त्यांना त्यावेळेस आयडेंटिफाय करता येईल अशी लोकसंख्या जवळपास 25 ते 30% दरम्यान होती. मग आपण बघितलं असेल की भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे स्वातंत्र्याचे 3 हक्कदार होते, जसं मी आपल्याला आधी सांगितलं, एक हिंदू, दुसरे मुस्लिम आणि तिसरे अस्पृश्य. तर आपण बघितलं असेल की भारतीय उपखंडामध्ये या तीन स्वातंत्र्याचे हक्कदार ज्या काही ज्यांना आपण पार्टीज म्हणतो किंवा तीन हक्कदार समूह होते त्यांना जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मुस्लिम समूहाला त्यांच्या हक्काचा 3.5 लाख स्क्वेअर किलोमीटरचा स्वतःचा असा जमिनीचा तुकडा मिळाला जो आपण भारताच्या वायव्य दिशेला पाकिस्तान पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा पद्धतीने तो तयार झाला.
दुसरा आणि त्यांना त्याच्यामध्ये काय मिळालं, त्यांना लँड रिसोर्स मिळाला म्हणजे त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांना सुपीक गाळाचा जो प्रदेश आपण ज्याला म्हणतो की जो शेती करण्यासाठी अतिशय चांगला मानला जातो, असा झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा अशा नद्यांनी नद्यांच्या प्रवाहाने जो गाळ वाहून आणलेला आहे त्या प्रदेशामध्ये त्यांना सुपीक जमीन मिळाली जेणेकरून त्यांना त्यांची आर्थिक उन्नती साधता येईल. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या राष्ट्रनिर्मितीकरिता तत्कालीन 55 कोटी रुपये देण्यात आले ज्याच्यामधून त्यांना त्यांची राष्ट्रनिर्मिती शक्य झाली. परंतु आपण जेव्हा बघितलं की भारत देशाची जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा मात्र भारतीय उपखंडामध्ये उरलेला जो भूभाग होता 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर त्यामध्ये जे काही अधिकार मिळालेले आहेत तर ते संपूर्ण हिंदू समूहाला मिळालेले आहेत. ज्या स्वातंत्र्याचे हक्कदार अस्पृश्य समाज होता त्यांच्या हक्काचं त्यांना लँड रिसोर्सेस मिळालेले नाहीयेत, त्यांना वॉटर रिसोर्सेस मिळालेले नाहीयेत, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर रिसोर्सेस मिळालेले नाहीयेत, त्यांना वेल्थ क्रिएशन ऍसेट मिळालेले नाहीयेत की ज्यावरून त्यांना त्यांची संपत्ती निर्माण करता येईल. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही प्रक्रिया सुरू असताना 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन इंग्लंडचे प्रधानमंत्री क्लेमेंट एटली यांना सातत्याने पत्र व्यवहार केला आणि त्यांना संपत्तीच्या समान पुनर्वाटपाबद्दल त्यांनी आठवण करून देत राहिले, सातत्याने त्यांच्याकडे मागणी करत राहिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये विन्स्टन चर्चिल हे सत्तेमधून पायउतार झाल्याच्या नंतर क्लेमेंट एटली हे त्या ठिकाणी सत्तेवर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला जाऊन स्वतः क्लेमेंट एटली यांना भेटले, परंतु क्लेमेंट एटली यांचा घरोब्याचा संबंध काँग्रेसमधील तत्कालीन काँग्रेस किंवा जे तत्कालीन भारतीय स्वातंत्र्याचे जे मोठे नेते समजले जात होते यांच्याशी त्यांचा घरोबा असल्यामुळे त्यांनी असे सुचवले की डॉक्टर आंबेडकर आपण भारतीय स्वातंत्र्याचे जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याशी जुळवून घ्यावे आणि त्यांच्या बरोबर आपण भारतीय स्वातंत्र्याची मागणी करावी. तर या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे इंग्लंडमध्ये ते स्वतः जाऊन त्यांना भेटले तेव्हा त्यांना ब्रेक थ्रू मिळाला नाही, म्हणून त्यांनी भारतामध्ये आलेले लॉर्ड माउंटबॅटन आहेत त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला, त्यांना प्रत्यक्ष भेटले. आणि आपल्याला माहित असेल किंवा मला माहिती नाही आपल्याला माहिती आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या व्हॉल्युम नंबर 18 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि लॉर्ड माउंटबॅटन आणि क्लेमेंट एटली यांच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ आलेला आहे ज्याच्यामध्ये ऑल इंडिया रेडिओच्या 9 ऑक्टोबर 1942 एका भाषणामध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना अस्पृश्यांना आम्ही सर्व प्रकारच्या संसाधनांचं पुनर्वाटप करू. मात्र त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना इंग्रजांनी त्यांच्या नीतीचा उपयोग करत तसेच भारतातील इतर जे स्वातंत्र्याचे हक्कदार होते त्यांच्याशी संगनमत करून अस्पृश्यांचे जे काही हक्क होते त्या हक्कांवर गदा आणण्याचं काम केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि हे राजकीय म्हणून जे अस्पृश्य समाजाला मिळू शकणारे म्हणजे जे काही राजकीय, सामाजिक आणि जे काही त्यांना संसाधनांचं पुनर्वाटप होणं शक्य होतं ते होऊ शकलेलं नाही. आणि या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा परिपाक म्हणून भारतीय संविधानामध्ये जे SC ST OBC VJ NT SBC मायनॉरिटीज आणि जे कोणीही वंचित होते जे मुख्य प्रवाहामध्ये आले नाही त्याचबरोबर स्त्रिया सर्व प्रवर्गातील स्त्रिया हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, माफ करा मी याच्या आधी उल्लेख करायचा विसरलो. या सर्व घटकांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय त्याचबरोबर सर्व त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार मिळावा याकरिता भारतीय संविधानामध्ये आरक्षण या विषयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्र हो, आता मी तुम्हाला जितकी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे यावरून आपणाला लक्षात आलेलं असेल की भारतीय संविधानामध्ये जे काही मागासवर्गीय समूह आहेत त्यांच्या उत्थानासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी करण्याची आवश्यकता होती. मात्र भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या नंतर फक्त नोकरी आणि शिक्षणामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यातल्या त्यात एंट्री लेवलला म्हणजे फक्त नोकरीमध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी आपल्याला आरक्षणाची आपल्याला संधी मिळालेली आहे. तर मित्र हो, आपण जर जागतिक
जागतिक स्वातंत्र्य लढ्यांचा जर आपण अभ्यास केला तर मी तुम्हाला दोन उदाहरण देईल ज्याच्यामध्ये मलेशियामध्ये जी मलाया कम्युनिटी आहे ती तिथली अल्पसंख्याक आणि तिथली ती आधीपासूनची रहिवासी ज्याला आपण मूल निवासी म्हणतो या समूहांना इंग्रजांच्या आणि इतर समूहांच्या सातत्याने त्यांच्या भूभागावरच्या आक्रमणांमुळे त्यांचे तिथले राहणे मुश्किल झालेले होते. त्या देशाचं शासन बनत असताना मलाया कम्युनिटीला विशेष अधिकार देऊन त्यांना जमिनी रोजगाराच्या संधी आणि त्यांच्या आर्थिक उत्थानाच्या सर्व संधी देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना करण्यात आलेल्या आपण बघतो. त्याचबरोबर आपण जर चीनचं उदाहरण घेतलं तर चीनमध्ये जे सरंजामशाही किंवा जे राजेशाही परिवार होते सामुराय परिवार ज्यांना म्हणतो त्यांची चीनच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 3% ते 5% अशी त्यांची लोकसंख्या आहे. मग त्या ठिकाणी जर सामाजिक न्यायाची जर अंमलबजावणी करायची असेल तर काय केलं पाहिजे तर इतरांना की भारतामध्ये जसं जे इथले मुख्य प्रवाहामध्ये आहेत आणि जे मागासवर्गीय आहेत जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्यापेक्षा त्यांनी चीनमध्ये सामुराय समूह जितका आहे तितक्यांनाच फक्त त्यांना आवश्यक असलेले अधिकार त्यांना देण्यात आले आणि बाकी संपूर्ण जो काही तिथला मेजॉरिटी समूह होता त्यांच्या उत्थानासाठी त्यांनी विविध तरतुदी त्यांनी केलेल्या आढळतात. परंतु भारताच्या संविधानाच्या नंतरच्या काळात मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी फक्त नोकरी आणि शिक्षणाचं जर आपण आरक्षणाची अंमलबजावणी बघता इतर क्षेत्रांमध्ये त्यांच्यासाठी जे ठोस काम व्हायला पाहिजे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काळामध्ये हे ठोस काम आपल्याला होताना दिसलेलं नाहीये. किंवा भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या सरकारांवर होती त्यांनी ते केली नाही असं या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल. मला असं या ठिकाणी सांगायचंय की आपण जे आरक्षणाचं जे आपण धोरण म्हणतो आहोत तर आतापर्यंत आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी फक्त नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण किंवा प्रतिनिधित्व देऊन चालणार नाही. त्यांना जमीन त्यांची जर प्रगती करायची असेल तर त्यांना जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांना जमीन कसण्यासाठी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जमिनी कसण्यासाठी जो पाण्याचा जो अधिकार आहे म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बघतो की ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनाच सार्वजनिक पाण्याचा किंवा तळे नदी कॅनल डॅम यांच्या पाण्याचा लाभ होतो. परंतु जे भूमिहीन आहेत त्यांना पाण्याचा अधिकार मिळत नाही म्हणजे पाणी वापराचा अधिकार मिळत नाही. किंवा ज्यांच्याकडे त्याचबरोबर ज्यांना उद्योग उभा करायचा आहे अशा लोकांसाठी फार थोड्या प्रमाणामध्ये योजना किंवा तरतुदी किंवा वेलफेअर स्कीम आपल्या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. मी असं म्हणत नाही बनवलेल्या नाहीयेत पण त्यांचा स्कोप वाढवणं फार मोठं आहे. आता हे झालं सर्व. आता ह्या विषयाची पार्श्वभूमी मांडत असताना सरांनी मला जो पहिला प्रश्न विचारला की महाराष्ट्र आरक्षण कायद्याची आवश्यकता आहे का तर मुळात मी सर्व पार्श्वभूमी यासाठी सांगितली की आपण जेव्हा मुख्य विषयाकडे वळणार आहोत जसं नेहाजींनी प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आरक्षणाची चर्चा होत असते तेव्हा त्याच्यामध्ये दोन स्पष्ट त्याच्यामध्ये टोक आपल्याला पाहायला मिळतात. दोन मत त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. एकाचा मतप्रवाह असा असतो की आरक्षण या समूहांना देण्यात येऊ नये यांची थोडीफार प्रगती झालेली आहे. दुसरा प्रवाह असा म्हणतो की अजूनही हे विकासाच्या प्रवाहापासून दूर आहेत यांना आरक्षणाची गरज आहे. तर मित्र हो मला तुम्हाला सांगायचं आहे की आता आरक्षण हा विषय आपण आतापर्यंतच्या जे काही आतापर्यंत डिस्कोर्स आलेला आहे त्या डिस्कोर्स मधून आरक्षण हा विषय हा फारच संकुचित करण्यात आलेला आहे असं मला वाटतं. ह्या आरक्षणाची जी व्याप्ती आहे ती मागासलेल्या समूहातून आलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक जीवन जगण्यासाठीच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ही आरक्षणाची तरतूद असायला हवी असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्यामध्ये मग जमिनीचा अधिकार पाण्याचा अधिकार संपत्ती निर्मितीचा अधिकार पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अधिकार त्याच्याच बरोबर त्यांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक मदतीचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना स्वरक्षणासाठीचा त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. अशा विविध उपाययोजनांची येत्या काळामध्ये संविधानवादी समूहाकडून किंवा संविधान फाउंडेशनकडून भरीव काम होईल असं मी या ठिकाणी संकल्प बाळगतो. मुळात महेंद्र सरांनी मला पहिला प्रश्न विचारला की महाराष्ट्र आरक्षण कायद्याची आवश्यकता काय आहे तर
मुळात महाराष्ट्र आरक्षण कायदा असू द्या, पण बेसिक प्रश्न निर्माण होतो की कायदा, कुठलाही कायदा निर्माण करण्याची आवश्यकता काय येते? मुळात सरकार का निर्माण होते, एक सरकारी यंत्रणा का निर्माण होते, याचं जर उत्तर आपण शोधलं तर जेव्हा ज्या समाजामध्ये बंधुता नांदत नसते, भारतीय संविधानाची किंवा भारत देशाचे जे तीन महत्वाचे लोकशाही मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे तीन मूल्य जेव्हा त्या समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नांदत असतील, तेव्हा तिथे समाजामध्ये इतर कायदे करण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु जेव्हा लोकशाहीमध्ये जेव्हा आपण सहजीवन जगत असतो, लोकशाहीमध्ये सहजीवन जगत असताना जेव्हा दोन समूहांमध्ये किंवा दोन विचारधारांमध्ये किंवा दोन विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये जेव्हा तंटा उद्भवतो आणि तो तंटा समोपचाराने किंवा बंधुत्वाच्या मार्गाने सोडवला जात नाही, तेव्हा त्या ठिकाणी कायदे निर्माण करण्याची गरज पडते. हे एक साधारण आपल्या इकडचं असं स्ट्रक्चर आहे. आणि याच कारणामुळे आपल्याला कायदे तयार करावे लागतात, आपल्याला ट्रॅफिक रूल तयार करावे लागतात, आपल्याला आयपीसीचे कायदे तयार करावे लागतात, कारण आपल्या समाजामध्ये बंधुता नांदत नाही. आणि तुम्ही विचाराल की बंधुता आपल्या समाजामध्ये का नांदत नाही, तर याचं कारण असं आहे की स्वातंत्र्य हे आपण कायद्याने आपण प्राप्त करू शकतो. जसं नेहाजींनी सांगितलं की आर्टिकल 14 च्या माध्यमातून आपण स्वातंत्र्य, एखाद्या व्यक्तीला कोणीही पारतंत्र्य टाकू शकत नाही, हा आपण कायद्याच्या माध्यमातून आपण सिक्युअर करू शकतो, सुरक्षित करू शकतो. त्याचबरोबर समता, जर कोणी भारतामध्ये कोणी असमानता पाळत असेल तर त्याला कायद्यानुसार आपण त्याला समता प्रस्थापित करण्यासाठी आपण कायद्याचा आधार घेऊ शकतो. परंतु एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती बरोबर कसं वागावे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती बरोबर व्यवहार कसा असावा, या संबंधी आपल्याकडे कुठलेही लेखी नियम नाहीयेत. हे फक्त आणि फक्त व्यक्तीच्या सत्सत्विवेक बुद्धीला अनुसरूनच हे शक्य होऊ शकतं. किंवा जगातला किंवा भारतातला कोणताही कायदा आपल्याला हे सांगू शकत नाही की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती बरोबर कसा व्यवहार करायला हवा. म्हणून बंधुता हे भारताच्या समाज जीवनामध्ये जोपर्यंत रुजत नाही, तोपर्यंत आपल्याला कायदे निर्माण करण्याची आणि कुठले पण समता प्रस्थापित, न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला कायद्याची आवश्यकता भासणार आहे. आणि आपण जसं म्हणाला की आपला तो प्रश्न होता, उपप्रश्न होता, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये येतो. मी सुरुवातीला पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये आपल्याला थोडीशी बेसिक माहिती देतो आणि मग उरलेल्या 5 मिनिटांमध्ये महेंद्र सर आणि जे काही प्रश्न उपस्थित फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे काही प्रश्न येतात त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्र हो, आपल्याला सर्वांना आतापर्यंत या विषयाची क्लियरिटी आली असेल की जगामध्ये काय परिस्थिती होती, भारतामध्ये ऐतिहासिक परिस्थिती काय होती, त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर आतापर्यंत मागासलेल्या समूहांच्या बाबतीत काय परिस्थिती होती. तर हा सर्व परिस्थितींचा अभ्यास केल्याच्या नंतर किंवा या परिस्थितीची माहिती घेतल्याच्या नंतर आपल्या सर्वांना या सर्वांचं याविषयी एकमत झालेलं असेल की भारतीय संविधानातून जे आरक्षणाचे जे तत्व स्वीकारले गेलेले आहे किंवा आरक्षणाचे जे धोरण स्वीकारले गेलेले आहे ते अतिशय योग्य आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही पाहिजे आणि या मूल्यांची भारतीय समाजामध्ये नागरिकांनी त्याची रुजवणूक करायला पाहिजे, याविषयी आपल्या सर्वांचं एकमत झालेलं असेल. तर मित्र हो, आता आपण पदोन्नतीमधील आरक्षणाच्या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत. पदोन्नतीमधील आरक्षण म्हणजे काय? पदोन्नतीमधील आरक्षण म्हणजे जे मागासलेल्या समूहातील उमेदवार ज्यांना शासकीय नोकरीची संधी मिळत असते तर त्यांना नोकरी मिळवताना त्यांना एक आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जर आपण डेमोग्राफी जर बघितली भारताची तर 15% अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टसाठी, 7% शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जमाती यांच्यासाठी आणि अदर बॅकवर्ड कम्युनिटी म्हणजे 27% आरक्षण दिलेलं आहे. परंतु भारतामधील इतर मागास प्रवर्ग या समूहाची लोकसंख्या जवळपास 55-70% दरम्यान आहे असं आपण या ठिकाणी बघू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये असलेले काही व्हीजे, एनटी, एसबीसी आणि अजून जे काही आरक्षणाचे ज्या काही प्रवर्ग तयार झालेले आहेत ते काही राज्यांमध्ये ओबीसी मध्ये येतात, काही ठिकाणांमध्ये त्यांना विशेष असं आरक्षणाची तरतूद केलेली आहे. तर ढोबळमानाने बघितलं तर 70% लोकसंख्येला 27% असं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. आणि ह्या प्रतिनिधित्वाचा अर्थ आपण जर समजून घेतला तर प्रतिनिधित्व म्हणजे जसं मी तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितले की त्यांना जमीन धारण करण्याचा अधिकार नाहीये, त्यांना पाण्यावर अधिकार नाहीये, त्यांना संपत्ती निर्मितीचा अधिकार नाहीये, त्यांना पायाभूत सुविधांचा अधिकार नाहीये,
त्यांना रोख संपत्तीचा अधिकार नाहीये. एवढ्या सगळ्या संपत्ती एवढ्या सगळ्या त्यांना त्यांचे जे अधिकार त्यांनी देऊ शकलेले नाहीयेत त्या अधिकारांची ऐतिहासिक भरपाई म्हणून फक्त आणि फक्त नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्या माध्यमातून त्या समाजातून जे प्रतिनिधी म्हणून शासकीय सेवेमध्ये जातात त्यांच्याकडून त्या समाजाचं उत्थान होईल अशी अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. तर मित्र हो, एक व्यक्ती त्या समूहामधून त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शासकीय सेवेमध्ये गेला म्हणजे तो समाज पूर्णपणे सक्षम झालेला आहे किंवा तो समूह पूर्णपणे विकासाच्या मार्गावर गेलेला आहे आणि त्याचा सर्व त्याचा व्यक्ती म्हणून सर्व प्रकारे आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सर्व प्रकारे त्याचा विकास झालेला आहे किंवा त्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत असं मानणं चुकीचं ठरेल. म्हणून आपण जर बघितलेलं असेल तर 23 मे 1974 रोजी पदोन्नतीमधील आरक्षणाच्या संदर्भात एक GR आला होता आणि ज्या माध्यमातून पदोन्नतीमधील आरक्षण की जे एंट्री लेवलचं आपल्याला म्हणजे नोकरी आणि शिक्षण मिळवतानाच आरक्षण आपल्याला माहिती आहे की ह्या प्रवर्गामधून आलेले जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्या सर्वांना कार्यकारी पदांवर काम जर करण्याची संधी मिळत नसेल तर त्या माध्यमातून ते ज्या समूहामधून आलेले आहेत त्या समूहाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या समूहाला सर्व प्रकारे मदत करण्यासाठी तो अधिकारी किंवा कर्मचारी अधिकारीच म्हणावं लागेल कारण कार्यकारी पदावर अधिकारी काम करत असतात त्या अधिकारींना त्या ठिकाणी त्यांच्या समूहाला मदत करता येणार नाही असं लक्षात आल्यामुळे आणि त्याचबरोबर मागासवर्गीयातून आलेल्या अनेक समूहांनी याविषयी सातत्याने लढा दिल्यामुळे या पद्धतीने पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा विचार पुढे आला आणि त्या माध्यमातून हा विचार पुढे गेलेला आहे. तर मित्र हो, पदोन्नतीमधील आरक्षण काही जणांचं असं मत आहे की पदोन्नतीमधील आरक्षण हे असंवैधानिक आहे आणि आरक्षणाचा दुहेरी लाभ घेतला जातो असं या ठिकाणी या पदोन्नतीचा आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांपैकी काही लोकांनी याविषयी त्यांचं मत मांडलेलं आहे. तर याच्यामध्ये किती पद याचं जर आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधील जर आपण चर्चांचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या डिबेट्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की या समूहातून जे पण कोणी अधिकारी किंवा कर्मचारी या प्रवर्गामधून येत आहात त्यांना जर कार्यकारी पदावर काम करण्याची जर संधी मिळत नसेल तर त्या समूहांचं त्या ठिकाणी उत्थान होणार नाहीये त्या समूहांचा विकास होणार नाहीये आणि या समूहातील लोक फक्त जर कारकून आणि कर्मचारी बनून राहणार असतील तर त्या समाजाचं डेव्हलपमेंट होणार नाही त्या समाजाचं अपलिफ्टमेंट होणार नाही त्या समाजाची जी काही ऐतिहासिक नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई होणार नाहीये. मित्र हो, काही लोकांचं असं म्हणणं की आम्हाला श्रीमंत होण्यासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे तर मित्र हो, हे चूक आहे. आरक्षण हे कोणाला श्रीमंत होण्यासाठी किंवा त्यांच्यावर थोडेफार अत्याचार झालेले असं म्हणून नाहीये. भारतीय समाजामध्ये आरक्षण धोरण जे काही आलेलं आहे ते त्यांच्यावर झालेल्या ऐतिहासिक नुकसानाची नुकसान भरपाई म्हणून आलेला आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण सर्व संविधान प्रेमी लोकांनी आणि संविधानाला मानणाऱ्या सर्व वर्गांनी हा समजून घेतला पाहिजे आणि हा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत रुजवण्याची आज गरज आहे. तर पदोन्नतीमधील आरक्षण या विषयाची चर्चा पुढे नेत असताना की पदोन्नतीमधील आरक्षण आज आपण बघतो आहोत की पदोन्नतीच्या आरक्षणाच्या व्हॅलिडिटीवर किंवा त्याच्या अस्तित्वावर आज शंका उपस्थित केली जात आहे. तर मित्र हो, या अनुषंगाने एक साधा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे की ज्या पार्श्वभूमीचा आपण मागोवा घेतला तर मला वाटते की कोणाच्या मनात हा डाऊट आता नसावा की आरक्षण का आहे आणि पदोन्नतीमधील आरक्षण का आहे. तर पदोन्नतीमधील आरक्षण हे भारतीय संविधानाला धरून आहे की नाही हा प्रश्न आपल्याला मला वाटते यानंतर तरी पडणार नाही कारण भारतीय संविधानाला अभिप्रेत असं हे पदोन्नतीमधील आरक्षण आहे. तरी सुद्धा भारतीय संविधानाच्या कार्यप्रणालीवर किंवा भारतीय संविधानामधून जे सर्वांना न्याय देण्याचे किंवा सर्वांचा विकास करण्याचे जे आश्वासन देण्यात आलेले आहे त्या आश्वासनाच्या विरोधात काही लोक सातत्याने काही विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत असतात. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणालो की दोन व्यक्तीमध्ये तंटा निर्माण झाल्याच्या नंतर त्याची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला कायद्याची किंवा न्याय प्रक्रियेची आपल्याला गरज पडत असते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने संविधानाच्या विरोधी ज्या काही शक्ती आहेत त्यांनी सातत्याने मुळात आरक्षणावर प्रश्न उभे केलेले आहेत. OBC आरक्षण जर आपण बघितलं असेल तर भारतीय संविधानाची निर्मिती होऊन 1950 नंतर
ओबीसी समूहाला आरक्षण मिळण्यासाठी जवळपास किती 40 ते 45 वर्षांची वाट पाहावी लागलेली आहे। ते सुद्धा 1993 ला ओबीसी चा आरक्षण लागू झाल्यानंतर त्यामध्ये क्रिमिनल अस्तित्वात आला, म्हणजे भारतीय संविधानातून ओबीसींना आरक्षण मिळालं आणि मिळाल्या मिळाल्यास त्याच्यामध्ये क्रिमिलेअर लावण्यात आलं आणि क्रिमिलेअर लावून तो आरक्षण जे आहे ते निष्प्रभ करण्याचं संपूर्ण कारस्थान यशस्वी झालं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। परंतु एससी आणि एसटी हे दोन समूह जे आहेत, जसं नेहाजींनी त्याचा उल्लेख केला की भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना मूलभूत मागासवर्ग म्हणून संबोधलं गेलेलं आहे। भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, म्हणून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं मागासलेपण हे भारतीय संविधानाने मान्य केलेलं आहे, ठीक आहे। तर याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार कुठल्याही न्यायव्यवस्थेला किंवा कुठल्याही प्रशासन किंवा कुठल्याही संसदीय प्रणाली किंवा कुठल्याही प्रसार माध्यमांना उरत नाही, हे आपण सर्व संविधान प्रेमींनी लक्षात घेतलं पाहिजे। भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये भारतीय संविधान अनुसूचित जाती जमाती यांचं आरक्षण आपल्याला मिळालेलं असल्यामुळे आपण आपल्यापासून ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही। मग हे आपल्याला आरक्षण मिळालेलं असताना तरी सुद्धा याच्यावर प्रश्न निर्माण केला जातो। त्याचबरोबर जे ओबीसी विजय एनटी एसबीसी आणि इतर प्रवर्ग आहेत जे मागासलेल्या समूहातून आलेले आहेत त्यांना सुद्धा पदोन्नतीच्या आरक्षणाची गरज आहे आणि त्यांनाही विकासासाठी पदोन्नतीच्या आरक्षणाची गरज आहे। तर मित्रांनो, मी हा विषय मांडताना महेंद्र सरांना मी हा विषयाची मांडणी करत असताना मी त्यांना अस्तित्वाची लढाई असं या ठिकाणी टायटल दिलं। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की ही अस्तित्वाची लढाई कशी। तर मित्र हो, अस्तित्वाची लढाई म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आता मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर ठोस असे काही कार्यक्रम किंवा वेलफेअर स्कीम किंवा योजना अशा काही घेतल्या गेलेल्या आहेत, परंतु त्यांचा रिझल्ट काही दिसलेला नाहीये किंवा कमी प्रमाणामध्ये या योजना हाती घेतलेल्या आहेत आणि त्यांचं यश हे फारच बोटावर मोजण्या इतकं आहे। आणि त्याचबरोबर जे काही निधी मिळालेले आहेत इतर योजनांना, माननीय इजड खोब्रागडे साहेब आपण बघतो की सातत्याने ते महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना ते सातत्याने पाठपुरावा करून या संबंधी ते मागासवर्गीय समूहांना जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल आणि त्यातून त्यांचा कसा आपल्याला उत्थान करता येईल यावर त्यांनी अतिशय भरीव काम केलेलं आहे। तर मित्र हो, पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात आपण बघू शकतो की पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात काम करत असताना एक गोष्ट लक्षात येईल की आरक्षण विरोधी घटक हे सातत्याने आरक्षणाचे जे धोरण आहे त्याला असंवैधानिक ठरवण्याचा प्रयत्न करतात। सामाजिक पातळीवर ही एक खैरात आहे किंवा मुफ्त मिळालेलं असं काहीतरी एक्स्ट्रा प्रिव्हिलेज आहे असं दाखवण्याचे ते सातत्याने प्रयत्न करत असतात, परंतु हे अतिशय चुकीचं आहे। भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण समता प्रस्थापित करत असताना जे अभावी आहेत त्यांना विकासाच्या संधी देण्यासाठी किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला त्यांना काही विशेष योजनांची आपल्याला तरतूद करावी लागणार आहे। परंतु ज्या अर्थी आता आपण म्हणतोय की पदोन्नतीमधील आरक्षण हे असंवैधानिक नाही, ते संवैधानिक आहे, तो मूलभूत अधिकार आहे आणि त्याचबरोबर त्याचं जर इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं किंवा जर पदोन्नतीमधील आरक्षण योग्य पद्धतीने जर लागू झालं तर या समूहांची उन्नती होणार आहे। आणि जर पदोन्नतीमधील आरक्षण आणि आरक्षणाच्या तत्वांचं किंवा धोरणाचं जर अंमलबजावणी झाली नाही तर भारतामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय दरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे भारतामध्ये एका प्रकारचा तंटा किंवा एक प्रकारचा गृहकलह ज्याला आपण सिव्हिल वॉर किंवा याच्यामध्ये असमानतेची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळू शकते, जे की भारतीय संविधानाच्या समतेच्या न्यायाच्या आणि स्वातंत्र्याच्या तत्वाच्या विरुद्ध आहे। म्हणून भारतीय संविधानाचे पुरस्कर्ते म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पदोन्नतीमधील आरक्षण धोरणाला आणि संपत्तीचे जे पुनर्वाटप आहे या सर्व धोरणांना आपण पाठिंबा देऊन या विषयी आपण भरीव काम केलं पाहिजे। तर मित्र हो, मी आता आपल्या या सेशनच्या
सेकंड लास्ट स्टेज मध्ये येताना मी पदोन्नती मधील आरक्षणाच्या न्यायालयीन लढाई बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. मला एक मिनिटाचा वेळ द्या, मी थोडस पाणी पिऊन घेतो. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आपण पदोन्नती मधील आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईचा किंवा त्याची जी पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात जी काही न्यायालयीन लढाई किंवा प्रशासनाच्या पातळीवर किंवा संसदीय पातळीवर जे काही कायदे निर्मिती किंवा इतर काही ज्या गतिविधी आहेत त्यांचा आपण थोडक्यात मागोवा घेणार आहोत. तर खर तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 2004 पदोन्नतीच्या आरक्षणामधील कायद्याचा किंवा त्या कायद्याच्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्याला विजय घोगरे आणि यांनी इतर मंडळींनी त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि ते कोर्टामध्ये चॅलेंज करत असताना त्यांनी असं म्हणाले की अनुसूचित जाती जमाती यांच्या विरोधात आम्ही नाही आहोत, परंतु इतर समूह जे काही ज्यांना पदोन्नती मधील आरक्षणाचा लाभ किंवा ज्यांना बॅकवर्ड असं म्हणण्यात आलेलं नाहीये अशा लोकांचं आरक्षण आम्हाला मान्य नाही, म्हणून त्यांनी तो त्या ठिकाणी त्यांनी पिटिशन दाखल केली आणि तिथल्या मॅटने असा निर्वाळा दिला की हे हा कायदाच असंवैधानिक आहे आणि पदोन्नतीतील आरक्षण नाकारण्यात आलं. पुढे जाऊन मग उच्च न्यायालयामध्ये असं सांगण्यात आलं की हा कायदा संवैधानिक आहे, परंतु जो शासन निर्णय त्या अनुषंगाने काढण्यात आलेला होता तो असंवैधानिक आहे आणि या कायद्याची पुनर्रचना करून आपल्याला हा अतिशय सक्षम असा कायदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कारवाई करावा असं या ठिकाणी सुचवलेलं होतं. तर मित्र हो, आपण म्हणाल की मग पदोन्नती मधील आरक्षण नाकारलं गेलं, तर पदोन्नती मधलं आरक्षण नाकारलं गेलं जर पदोन्नती मधलं आरक्षण पाहिजे असेल तर नेमकं कुठल्याही मागासवर्गीय समूहाने काय केलं पाहिजे किंवा त्या समूहाने कुठल्या अटींची पूर्तता केली पाहिजे जेणेकरून त्यांना पदोन्नतीचं आरक्षण मिळेल. तर पदोन्नतीचं आरक्षण मिळण्यासाठी एम नागराजन यांनी दिलेल्या एका सुप्रीम कोर्टातील निकालामध्ये त्यांनी 3 अटींचा उल्लेख केला की ज्या समूहाला पदोन्नतीमधील आरक्षण हवे आहे त्यांनी 3 अटींची पूर्तता केली पाहिजे. त्या 3 अटी कोणत्या? सर्वप्रथम की ज्या समूहाला पदोन्नतीमधील आरक्षण पाहिजे आहे तो समूह किंवा ती जात ही मागासवर्गीय असली पाहिजे आणि त्यांनी स्वतः मागासवर्गीय असल्याचे सिद्ध केले पाहिजे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे यांचं मागासलेपण हे भारतीय संविधानाने मान्य केलेलं आहे. 2018 एका निकालामध्ये जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता याचिका क्रमांक 30621/2011 या प्रकरणामध्ये त्यांनी असा निर्वाळा दिला की ही अट अनुसूचित जाती जमाती यांना लागू होणार नाही आणि अनुसूचित जाती जमाती हे डीम टू बी बॅकवर्ड, दे आर डीम टू बी बॅकवर्ड अँड दे डोंट नीड टू प्रूव्ह देअर बॅकवर्डनेस असं त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणून या अटीची पूर्तता झालेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने. मात्र इतर जाती समूह जे आहेत विजय एनटी एसबीसी ओबीसी या सर्वांना ते मागासवर्गीय असल्याचं त्यांना डेटाच्या माध्यमातून त्यांना सिद्ध करावं लागणार आहे. एम नागराजनच्या निकालातली दुसरी अट कोणती आहे की अनुसूचित मागासवर्गीय समूहातील अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेचा त्यांच्या कामावर काय प्रभाव पडतो, तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचा त्या ठिकाणी डेटा पब्लिश झालेला पाहिजे. तर मित्र हो, या ठिकाणी जर आपण युक्तिवाद करण्याची जर गोष्ट म्हणालात तर ज्यावेळी जे अनारक्षित प्रवर्गातून किंवा जे मेन स्ट्रीम मधले किंवा जे अनारक्षित प्रवर्गातले कॅन्डिडेट नोकरीमधून शासकीय सेवेमध्ये येतात आणि त्याचबरोबर मागासवर्गीय समूहातील जे कॅन्डिडेट नोकरीमध्ये येतात उमेदवार नोकरीमध्ये येतात त्यावेळेस फक्त मागासवर्गीयांना असं विचारणं की तुमची कार्यक्षमता सिद्ध करा हा आपणाला एका प्रकारच्या डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभावाचं स्वरूप वाटत नाही का? जर पदोन्नती देताना फक्त मागासवर्गीयांनाच आपण विचारणार असू की तुमची कार्यक्षमता सिद्ध करा तर हाच न्याय मग जे अनारक्षित प्रवर्गातून आलेले आहेत
त्यांनाच आपण लावणार का? अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आपण विचारणार का की तुमची कार्यक्षमता सिद्ध करा? किंवा अनारक्षित प्रवर्गातील उमेदवार हे मूळतच कार्यक्षम असतात असे या ठिकाणी आपण मानतो का? तर नाही. किंवा अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कुठली वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं का? वेगळी ट्रेनिंग दिली जाते का सर्व्हिस मध्ये आल्याच्या नंतर? आणि मागासवर्गीयांना काही वेगळी ट्रेनिंग दिली जाते का? याचा अभ्यास करणं आणि असा प्रश्न या आरक्षण विरोधी विचारधारांना किंवा आरक्षण विरोधी कर्त्यांना, आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे. त्याचबरोबर जर कोर्टाला मागासवर्गीयांचं कार्यक्षमता जर पाहायची असेल तर त्यांनी वेगळी ट्रेनिंग घ्यावी आणि आमची कार्यक्षमता पाहावी. त्याचबरोबर तोच न्याय अनारक्षित प्रवर्गांनाही लागू करावा आणि त्यांना सुद्धा कार्यक्षमता सिद्ध करण्याचे सांगण्यात यावे. किंवा ज्यांचे जे सीआर रेकॉर्ड आपल्याकडे असतात, नोकरीमध्ये जी आपली सेवा पुस्तिका असते, त्यामध्ये त्यातल्या नोंदीनुसार आपल्याला यावरून आपली त्याची प्रत्येक उमेदवाराची कार्यक्षमता ठरवता येऊ शकते. परंतु याच्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत. मागासवर्गीयांबरोबर होत जे शासकीय सेवेमध्ये भेदभाव होत असतो, त्यामुळे त्यांच्या त्यांचे जे ज्येष्ठ अधिकारी असतात ते त्यांच्या विनाकारण त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये प्रतिकूल शेरे मारतात. त्यांचे विनाकारण त्यांच्या सेवेचे अवमूल्यन करण्याचाही प्रकार अनेकदा आपण चर्चेमधून ऐकायला मिळालेला आहे. अनेक कागदपत्रांच्या माध्यमातून हा प्रकार सिद्ध सुद्धा झालेला आहे. म्हणजेच काय की इथे पुन्हा तंटा उद्भवतो आणि ज्या ठिकाणी तंटा उद्भवतो तिथे अथॉरिटीने इंटरव्हेन करण्याची आवश्यकता असते. तिथे एखाद्या सरकारी संस्थेने किंवा शक्तिशाली संस्थेने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज असते. म्हणून असे प्रश्न कायदे मंडळासमोर आणि हायर अथॉरिटी समोर जात असतात. आणि तिसरा, एम नागराजांच्या पदोन्नतीमधील आरक्षण देण्यासाठीच्या पहिला मुद्दा मागासवर्गीय असल्याचे सिद्ध करणे, दुसरा मुद्दा मागासवर्गीयांची कार्यक्षमता, आणि तिसरा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की शासकीय सेवेमध्ये त्या मागासवर्गीय समूहाचं पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का. हे तीन महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले आणि त्या अटींची जर पूर्तता केली तर त्या समूहाला पदोन्नतीमधील आरक्षण मिळू शकते. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन विरुद्ध विजय घोगरे प्रकरण क्रमांक 28/306/2017 या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने जर अपर्याप्त प्रतिनिधित्वाचा जो काही डेटा आहे, ज्याला इनएडिक्युएट रिप्रेझेंटेशनचा आपण क्वांटिफायबल डेटा म्हणतो, हा डेटा जर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टासमोर सादर केला तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय समूहांना पदोन्नतीमधील आरक्षण मिळू शकते. मग यासाठी आपल्याला आपल्या वैयक्तिक पातळीवर आणि संविधानवादी विचार करणाऱ्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी चळवळ करणं, एक मुवमेंट उभी करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्र हो, या तीन अटींची पूर्तता केल्याच्या नंतर आतापर्यंत या सर्व प्रकरणांमध्ये सुनावणी सुरू आहे. आणि तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की पदोन्नतीचे आरक्षण टिकवण्यासाठी आणि पदोन्नतीमधील आरक्षण टिकवण्यासाठी महाराष्ट्रातून आपण माननीय इजेड खोब्रागडे साहेब, महाराष्ट्र ऑफिसर फोरम, पदोन्नतीमधील आरक्षण समिती, कास्ट स्ट्राईक फेडरेशन आणि अतिशय अशा संविधानवादी संघटना, मी स्वतः यामध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे, असे आपण सर्व संविधान प्रेमी व्यक्ती, संस्था, समूह, संघटना या ठिकाणी आपण काम करत आहोत. यांचे हात मजबूत करणं मला वाटते की गरजेचं आहे. आणि या पद्धतीने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या आपण पदोन्नतीमधील आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची आपण पार्श्वभूमी बघितलेली आहे. तर सरांनी मला जसं महेंद्र सरांनी सर्वात आधी मला जो प्रश्न विचारला की आरक्षण राबवण्याची जबाबदारी कोणाकोणाची असते, त्याचंच त्यांनी उत्तर सुद्धा थोडक्यात दिलं होतं की न्यायव्यवस्था, संसद, प्रशासन आणि प्रसार माध्यम. तर जसं आरक्षण राबवण्याची जी जबाबदारी आहे ती मुळात प्रशासनाची आहे. तर प्रशासन या कामामध्ये अकार्यक्षम ठरल्यामुळे, म्हणजे त्यांच्या इनएडिक्युएट त्यांचं त्यामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत. खर तर त्यांची इफिशियन्सी आपण टेस्ट करायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती गोष्ट होत नाही. तर प्रशासन याच्यामध्ये अयशस्वी ठरलेलं आहे. आपण संसदेमध्ये महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये कायदा पारित करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत, विविध संस्था संघटना यामध्ये काम करत आहेत, परंतु संसदीय कार्यप्रणाली किंवा विधानमंडळ याला आपल्याला दाद देताना दिसत नाही.
म्हणून प्रसार माध्यमांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसून येत नाहीये. ज्यांना आपण लोकशाहीचे चार भक्कम आधारस्तंभ म्हणतो त्यापैकी तीन आधारस्तंभ हे आरक्षण विरोधी गटाच्या विचारांचे झालेले आहेत की काय असा प्रश्न काही वेळा पडतो. आणि म्हणून न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला दाद मागण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून न्यायव्यवस्थेमध्ये हा प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने संविधान प्रेमी लोकांकडून हे काम सातत्याने सुरू आहे. तर आतापर्यंत मला वाटते की या कायद्याच्या अनुषंगानं काही महत्वाचे जे जजमेंट होते त्यांचा मी काही तुम्हाला थोडीशी माहिती देतो जेणेकरून तुम्हाला या विषयात थोडीशी स्पष्टता होईल. सबरवाल प्रकरणामध्ये ऑक्टोबर 1997 ला एक निकाल देण्यात आलेला होता की त्याच्यामध्ये आरक्षण किंवा पदोन्नती मधील आरक्षण हे वॅकन्सी किंवा जागांच्या प्रमाणामध्ये देण्यात नाही यायला पाहिजे, ते द्यायला यायला पाहिजे जी पद किंवा पोस्टच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण देण्यात यायला पाहिजे असं त्या सबरवालच्या ऑक्टोबर 1997 प्रकरणामध्ये निकाल देण्यात आलेला आहे. पटवर्धन विरुद्ध महाराष्ट्र सरकारच्या निकालामध्ये पदोन्नतीमधील आरक्षण किंवा वर्ग 1 वर्ग 2 वर्ग 3 अशांची वर्गवारी कशी ठरवायची या संदर्भात आणि वीरपालचा एक जजमेंट होता. मला त्याचं ऍक्च्युली वर्ष आणि हे मला आठवत नाहीये, मी नंतर कमेंटमध्ये ते लिहेल. त्या ह्या दोन प्रकरणांमध्ये गटनिहाय किंवा जे पद आहे पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात गट ड क ब आणि अ जशी ज्याला आपण हायरार्की म्हणतो ड पासून अ गटापर्यंत जेव्हा पदोन्नती होत जाते त्याचं ते टक्केवारी किंवा पर्सेंटेज किती असलं पाहिजे हे त्यामधून ठरवण्यासाठीच त्यामधून निष्कर्ष काही देण्यात आलेले होते. त्याचबरोबर सगळ्यात सुप्रसिद्ध असं जजमेंट आतापर्यंत जे आलेलं इंदिरा सोहनींचं की ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की 50% जी भारताची जी लोकसंख्या आहे त्याच्या 50% वर आरक्षण देता येणार नाही किंवा समूहांना त्यांच्या लोकसंख्या जरी असली तरी म्हणजे त्याचा अर्थ असाच होतो की 50% वर आपल्याला आरक्षण देता येणार नाही कोणाला. तर अशी एक चार पाच जजमेंट जे आहेत ज्यांना आपण लँडमार्क जजमेंट म्हणतो पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात की ज्यांनी पदोन्नतीचं आरक्षण देण्यासाठी किंवा भारतीय संविधानाचे कलम 14, 15, 16 आणि कलम 32 कलम 226 आणि अशा अनेक महत्वाचे जे काही कलम आहेत त्या सर्व कलमांचं पालन करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. तर मित्र हो त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत काय केलेलं आहे याच्या संदर्भात थोडस मी एक थोडक्यात माहिती देतो. तर 21 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली आणि पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भात काम करण्यासाठी त्यांनी तिथून सुरुवात केलेली आहे. 29 डिसेंबर 2017 एक शासकीय निर्णय आला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये सर्व मागासवर्गीयांना 33% जागा राखीव ठेवण्यात याव्यात आणि मग बाकीच्यांना खुल्या प्रवर्गातून जे कोणी आलेले आहेत त्यांना पदोन्नती देण्यात यावी. आता मला एक असं म्हणायचं आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना म्हणजे माझे या मुद्द्यावर बऱ्याच जणांबरोबर मतभेद होतात, ते म्हणतात की आपल्याला 33% पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे. मित्र हो महाराष्ट्रामध्ये 50-52% आपल्याकडे मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, मग पदोन्नतीमध्ये त्याची टक्केवारी कमी होत जाते. तर मला वाटतं की ही सुद्धा कॅप जी लावलेली आहे किंवा जी मर्यादा लावलेली आहे त्याच्यावर सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. कदाचित मी या विषयातला तज्ज्ञ नसेल, याविषयी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी सुद्धा ही मर्यादा 33% वाढवता येऊ शकते का यावर सुद्धा काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मग 2017 नंतर काही विशेष अशी कारवाई झाली नाही. मग 18 फेब्रुवारी 2021 महाराष्ट्र शासनाने असा निकाल दिला, सॉरी शासन निर्णय जाहीर केला की ज्याच्यामध्ये 100% पदोन्नती या खुल्या प्रवर्गातून होतील. मग त्यानंतर 22 मार्च 2021 मी जे सांगितलं की एम नागराजन प्रकरणामध्ये 3 अटींची जी पूर्तता करण्यात येते त्याच्यातली जी महत्वाची अट होती की अपर्याप्त प्रतिनिधित्वाची शासकीय सेवेमधील जे अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे त्याची मांडणी करणारा जो काही टेबल किंवा जो काही डेटा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी सबमिट करण्यासाठी कारवाई करण्यासाठी एक समिती स्थापन झाली. पण त्याच्यामध्ये पण सुद्धा की जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ताच्या प्रकरणामध्ये जो निकाल देण्यात आलेला होता की मागासले पण सिद्ध करण्याची गरज नाही त्या मुद्द्याचा परत उल्लेख करण्यात आला आणि त्या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आल्यामुळं भारतीय संविधानाची त्यामध्ये अपमान झालेला आहे की जी गोष्ट न्यायालयाने सिद्ध केल्याच्या नंतर न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर की ज्या समूहाला परत
त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाहीये, त्याकरिता महाराष्ट्र सरकार किंवा एखादं सरकार पुन्हा एकदा त्यांना मागासलेपण सिद्ध करायला सांगते तेव्हा ती न्यायव्यवस्थेला खुले आव्हान देत असते असं मी या ठिकाणी समजतो. आणि म्हणून हा जी आर संविधान विरोधी आहे असं आपण स्पष्ट म्हणू शकतो. त्यानंतर 20 एप्रिलला पुन्हा एकदा 18 फेब्रुवारी आपल्या या 29 डिसेंबरच्या जी आरची पुनरावृत्ती झाली, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की राखीव जागा रिक्त ठेवायच्या आणि खुल्यांना पदोन्नती द्यायची. पण या हे असे करत असताना 2 जी आर जे निघाले, मला असे विचारायचे आहे की खुल्या प्रवर्गांना पण म्हणजे न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन राहून आपण पदोन्नती देत आहोत. जर खुल्या प्रवर्गांना न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून जर पदोन्नती देता येते तर मग जे मागासवर्गीय समूहातले जे रिक्त पद आहेत ते सुद्धा न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून तुम्ही त्यांना पदोन्नती का देऊ शकत नाही? हा या ठिकाणी उपस्थित राहणारा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मग भारतीय संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या राज्य शासनांवर ज्या प्रशासनावर आहे ते मुळातच संविधान विरोधी आहेत का असा प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या संविधान प्रेमी व्यक्तीला संविधानवादी व्यक्तीला पडल्याशिवाय राहत नाही. मग 7 मेचा जी आर आला, त्याच्यामध्ये 7 मे 2021ला त्यांनी असं म्हटलं की मागासवर्गीयांसाठी कुठल्याही जागा रिक्त न ठेवता 100% खुल्या प्रवर्गातून त्यातून पदोन्नती द्यायची आहे. तर हा पूर्णतः असंवैधानिक असा निर्णय शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि त्या माध्यमातून सर्व संविधान प्रेमी संविधानवादी आणि मागासवर्गीय समूहांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. मित्र हो, आपण जर बघितलं तर ज्या गट ड मधून गट क मध्ये, गट क मधून गट ब मध्ये आणि गट ब मधून गट अ मध्ये अशी जेव्हा पदोन्नती होत जाते तसतसे जागा कमी होत जातात. जेवढ्या निर्णय किंवा एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी पद असतात ती फार कमी प्रमाणात असतात कारण त्यांच्यावर जबाबदारी खूप मोठी असते. मग अशा वेळी जर मागासवर्गीय समूहातील जर एक व्यक्तीची समजा उदाहरणार्थ कार्यकारी पदांची 2 जागा आहेत, एक प्रवर्गाला, एक खुल्या प्रवर्गाला आणि एक मागासवर्गीय प्रवर्गाला, जर एखादा व्यक्ती त्याला 3 वर्ष सातत्याने हे प्रकरण जर न्यायालयीन लढाईमध्ये जर राहिलं आणि त्याला जर कुठलेही कार्यकारी पद भूषवण्याची संधी मिळाली नाही किंवा त्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याची पूर्तता जर केली गेली नाही तर त्याच्यावर झालेला तो अन्याय आहे असं आपण मानत नाही का? हा सातत्याने मागासवर्गीय समूहांवर इथल्या संविधान विरोधी राज्य सरकार आणि प्रशासनाने केलेला संविधान विरोधी कृत्य आहे असं आपण मानणार का? असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. त्याचबरोबर त्याच्यामध्येही अजून असे मूलभूत प्रश्न काय उभे राहतात की 22 मार्च 2021ला जी समिती स्थापन करण्यात आलेली होती. हॅलो, येतोय आवाज? येतोय. हा, 22 मार्च 2021च्या शासन निर्णयानुसार समिती स्थापन केल्याच्या नंतर त्या समितीचा कुठलाही समितीचा अहवाल येण्याच्या पूर्वी कुठल्याही प्रकारची त्यामध्ये एकही बैठक झालेली नसताना 7 मेचा जी आर काढण्याची किंवा 7 मेचा शासन निर्णय काढण्याची घाईका करण्यात आली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानाच्या विविध तरतुदींना अनुसरून प्रत्येक मागासवर्गीय समूहांसाठी मागासवर्गीय आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा आयोग आहे, जमातींचा आयोग आहे, ओबीसींसाठी आहे, व्हीजे, एनटी, एसबीसी सर्वांसाठी आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे जर आपण कंडक्ट ऑफ बिझनेस किंवा जे रूल्स बघितले आपण तर त्याच्यामध्ये मागासवर्गीयांच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्याच्या पूर्वी मागासवर्गीय आयोगांशी चर्चा केल्याशिवाय हा निर्णय घेता येत नाही असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. असं असताना सुद्धा मागासवर्गीय आयोगांना बायपास करून त्यांना कुठलंही महत्व न देता परस्पर निर्णय का घेण्यात आले? मागासवर्गीयांच्या विषयातील निर्णय जे आहेत ते अतिशय संवेदनशील असतात, त्यामध्ये मागासवर्गीय आयोगाचं मत अत्यंत महत्वाचं असतं, ते लक्षात न घेता आपण थेट असे संविधान विरोधी जेव्हा आपण शासन निर्णय काढत असतो तेव्हा आपल्या संविधान प्रेमावर किंवा आपल्या भारतीय असण्यावर असलेल्या प्रेमाविषयी शंका निर्माण होत असते. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर 15 जून 2018च्या केंद्र सरकारच्या DOPT च्या एका निर्णयानुसार
की अनारक्षित आणि जर्नल सिंगच्या पण प्रकरणामध्ये असा एक निकाल देण्यात आलेला आहे की आपल्याला जे आरक्षित प्रवर्गातून आलेले आहेत त्यांना आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती द्यायला आणि अनारक्षित प्रवर्गातून आलेले जे उमेदवार आहेत त्यांना अनारक्षित प्रवर्गातून, अशी जो ज्या प्रवर्गातून ज्याची निवड झालेली आहे त्याला त्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यासाठी कुठलीही अडचण करता येणार नाही असे निर्णय असताना तरी सुद्धा पदोन्नती थांबवण्यात येत आहे. मग हे प्रशासन विधानमंडळ यांचं हे संविधान विरोधी कृत्य आहे किंवा ह्या कारवाई आहेत असं या ठिकाणी मानण्याला आपल्याकडे वाव आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आपण आढावा घेतलेला आहे. जाताना फक्त मी सुप्रीम कोर्टांच्या काही निकालांचा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जसं मी तुम्हाला सांगितलं जर्नल सिंग विरुद्ध लक्ष्मी नारायण गुप्ता मध्ये जसं मी सांगितलं की अनारक्षित प्रवर्गातून पदोन्नती देण्यासाठी राज्यांना अडवता येणार नाही असा तो निर्णय आहे. 5 जूनचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार विरुद्ध विजय गोगरे या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की पदोन्नती देण्याची प्रक्रिया खंडित करता येणार नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षित प्रवर्गाची पदोन्नतीची प्रक्रिया थांबवता येणार नाही असं स्पष्टपणे न्याय व्यवस्थेने आपल्याला निकाल दिलेला असताना सुद्धा इथले प्रशासन आणि विधानमंडळ या बाबतीमध्ये गंभीर नाहीत. तर असं या ठिकाणचं चित्र आहे. 26 सप्टेंबरच्या 2018च्या निकालामध्ये एम नागराजांच्या निकालामधल्या 3 अटींबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याचबरोबर 4 ऑगस्ट 2017च्या निर्णयानुसार 25 मे 2004चा शासन निर्णय रद्द करण्यात आला होता. आणि त्याचबरोबर हा निर्णय बऱ्याच लोकांना माहिती नाहीये परंतु 12 फेब्रुवारी 2020च्या मॅटच्या एका निर्णयामध्ये कोर्टाला असं नमूद करावं लागलं की मागासवर्गीयांना पदोन्नती देण्यापासून तुम्ही थांबू शकतच नाही, त्यांना ही पदोन्नती द्यावीच लागेल असं त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजेच की 5 जून 2018चा जो हायकोर्टाचा निकाल होता त्याचे मॅटने सुद्धा पुनरावृत्ती केलेली आहे. आणि त्याचबरोबर मग जेव्हा आम्ही कास्ट्राईब फेडरेशनच्या माध्यमातून आणि जी आम्ही याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यामध्ये आतापर्यंत फक्त एक पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात एक सकारात्मक असं एक गतिविधी म्हणता येईल किंवा ऍक्टिव्हिटी म्हणता येईल की जी अशी घडलेली आहे की त्यांनी राज्य सरकारला असा प्रश्न नोटीस पाठवलेली आहे की पदोन्नतीचे आरक्षण नाकारणारा तुम्ही जो शासन निर्णयाचा जो शासन निर्णय केलेला आहे तो रद्द करण्यात काय येऊ नये याविषयी त्यांनी तो मुद्दा तिथे मांडलेला आहे. आणि त्याविषयी आता मला संध्याकाळी 5 वाजता समजलं की येत्या 14 सप्टेंबर रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण अंतिम सुनावणीकरिता आलेलं आहे. अशी एकूणच या विषयीची पार्श्वभूमी आतापर्यंतची आहे. नेहाजी माझा आवाज प्रॉपर येतोय का? कारण मला स्क्रीनवर काही दिसत नाहीये. हो सर, येतोय आवाज. ठीक आहे, स्क्रीन विजिबल आहे का माझी? हो, स्क्रीन पण विजिबल आहे. ओके, फाईन. आता आपण माझ्या मांडणीच्या शेवटच्या सेशन मध्ये मी येत आहोत की भारतीय संविधानच्या ज्या तरतुदी होत्या की मूलभूत अधिकार, नेहाजींनीच त्याचं प्रास्ताविक मध्ये उत्तर दिलं की कलम 14, 15, 16 त्याच्या कलम 4 मध्ये आणि 16(4)(a) नुसार आपल्याला या सगळ्या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून आरक्षण हे धोरण आपल्याला देण्यात आलेलं आहे. आरक्षण म्हणण्यापेक्षा प्रतिनिधित्व म्हणलेलं कधी पण चांगलं राहील. त्याचबरोबर सरांचा जो प्रश्न होता की महाराष्ट्र आरक्षण कायद्याची आवश्यकता आहे का किंवा जर आरक्षण हे धोरणच असेल तर, मुळामध्ये जर आपण बघितलं तर कुठलंही धोरण जे असतं तर त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याला विधानमंडळाचा किंवा न्याय व्यवस्थेचा त्याला आधार असणं फार गरजेचं असतं. म्हणून एक कायदा निर्माण होणं फार गरजेचं असतं. म्हणून आपण कधी पण बघतो की ज्या पण काही पॉलिसीज तयार होतात त्यांना डिरेक्टली आपण इम्प्लिमेंट नाही करू शकत अंटिल अँड अनलेस त्याचा एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन किंवा त्या संदर्भात काही कायदा तयार होत नाही असं या ठिकाणी मला वाटतं. आणि सरांनी मला वाटतं एक प्रश्न विचारला होता की कायद्यांची आवश्यकता का भासते, जर त्याचं मी उत्तर सुरुवातीलाच दिलं की जेव्हा समाजामध्ये बंधुता नसते एकमेकांनी एकमेकांशी कसं वागावं याची त्या समूहातल्या लोकांना जाणीव नसते तेव्हा कायदा किंवा एखादी अथॉरिटी किंवा एन्फोर्समेंट त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणेला किंवा सरकारी या यंत्रणेला त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागतो आणि म्हणून कायद्याची आवश्यकता भासते. आणि सरांनी हा प्रश्न विचारला की समता कशी प्रस्थापित करणार आपण विविध मार्गाने भारतीय लोकशाहीमध्ये समता कशी प्रस्थापित करणार,
आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या सर्व प्रकारच्या कॉम्प्रहेन्सिव्ह किंवा ज्यांना आपण माणसाच्या आयुष्य जगत असताना येणारे प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा दृष्टीने जर विचार करायचं म्हटलं तर मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतामध्ये असलेल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्ती, संधी, संपत्ती निर्मितीच्या संधी, पायाभूत सुविधा, रोख रक्कम आणि त्याचबरोबर त्यांना स्वरक्षणाचा अधिकार अशा बऱ्याचशा गोष्टी जोपर्यंत आपण त्यांना देणार नाही किंवा त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतीय संविधानाच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी जर नाही केली तर आपल्याला भारतामध्ये संताप प्रस्थापित होताना दिसणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. एका सेशनमध्ये मी गमतीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला असं म्हटलं होतं की मी त्याचं म्हणजे तो कोट तिथे केला तो काही लोकांना पटला नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आय एम अ कोल्ड ब्लडेड लॉजिशियन म्हणजे मी एक थंड रक्ताचा तर्कवादी आहे की जेव्हा मी तर्कवादावर जेव्हा मी विचार करतो तेव्हा मी भावनिक होत नसतो. मग बाबासाहेबांच्या या वाक्याचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला असं म्हणावं लागेल की भारताच्या लोकशाहीची कट्टरपणे अंमलबजावणी करणाऱ्या किंवा भारतीय संविधानाची कट्टरपणे अंमलबजावणी करणाऱ्या संविधानवादी समूहाची निर्मिती होणं आणि त्यांची चळवळ मोठी होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर कट्टर आणि लोकशाही हे दोन खरं तर परस्पर विरुद्ध शब्द आहेत परंतु गमतीचा भाग म्हणून मी म्हणालो की आपल्याला अतिशय प्राणपणाने भारतीय संविधानाची अंमलबजावणी जर करायची असेल तर आपल्याला संवैधानिक मूल्यांवर प्राणपणा अतिशय त्यांना काय म्हणतो आपण लाईफ व्हॅल्यूज जे आयुष्य जगण्याची मूल्य म्हणून जर आपण भारतीय संवैधानिक संविधानाकडे जर बघितलं तर नक्कीच भारत हा एक जगण्यासाठी राहण्यासाठी इथे आपले जीवन व्यतीत करण्यासाठी एक सुंदर ठिकाण म्हणून उदयाला येईल आणि भारतामध्ये राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतं. भारत हा अजून देश आहे तो राष्ट्र बनायला अजून बराच काळ द्यावा लागणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि मला ही मांडणी करायची होती. कदाचित माझी मांडणी लांबली की काय मला माहिती नाही कारण वेळेचा अंदाज आला नाही तरी आपण मला याविषयी बोलण्याची संधी दिली याबद्दल संविधान फाउंडेशन नागपूर आणि संविधान फाउंडेशन नागपूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय इजेड खोब्रागडे साहेब त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमारजी मेश्राम साहेब यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सेशन अरेंज केलं. त्याचबरोबर नेहा खोब्रागडे जी त्याचबरोबर मिस कांबळे यांनी सुद्धा संविधानाचे प्रास्ताविक केलं. खरं तर ही खूप चांगली परंपरा आहे की भारतीय संविधानाचं प्रास्ताविक प्रत्येक ठिकाणी वाचलं गेलं पाहिजे. लोकशाहीच्या किंवा जे पण भारतीय संविधानामधून तयार झालेल्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे भारतीय संविधानाचं प्रास्ताविक वाचलं गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि जे श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांचं मी आभार मानतो. आपले काही प्रश्न असतील किंवा माझ्या मांडणीमधून काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली नसतील तर आपण मला वैयक्तिकही संवाद साधू शकतात किंवा आपल्याला कुठला मुद्दा समजला नसेल किंवा माझ्याकडनं जर कुठला रेफरन्स चुकीचा गेला असेल तर आपण मला तो निदर्शनास आणून देऊ शकता. आपण तो नक्कीच त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नेहमी स्कोप असणार आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे आपले धन्यवाद देतो आणि आपण भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारत हे एक अतिशय सुंदर असं राष्ट्र उभं करू या ठिकाणी असा संकल्प घेऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद विश्वदीप सर, खूपच सुंदर रीतीने आपण आजच्या विषयावर आपले विचार मांडले. आपलं विश्लेषण अति सुंदर आहे. पदोन्नतीमधील आरक्षण या बाबतीत ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण सांगितली आणि मागासवर्गीयांना आरक्षणाव्यतिरिक्त किंवा मी म्हणेन प्रतिनिधित्व व्यतिरिक्त इतर कल्याणकारी योजना सोबत जमिनीचा, पाण्याचा, संपत्ती निर्मिती इत्यादी अधिकार सुद्धा असणे गरजेचे आहे. वी ऑल नो दॅट देर आर व्हेरियस स्कीम्स, पॉलिसीज, budget and committees for upliftment of backward classes, but proper implementation is a major concern and it defeats the very purpose if not reached to the deprived classes. तुम्ही न्यायालयात चालणारे काही केसेस चा पण रेफरन्स दिला, या विषयावर माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने केलेल्या तरतुदी सुद्धा आपण इथे नमूद केल्या. अजून बरंच काही काम बाकी आहे फ्रॉम ऑल द स्टेट ऑफ सोसायटी. खूपच सुंदर विश्लेषण आपलं, परत एकदा धन्यवाद. मी इथे आता
संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात काही शब्द बोलावे. मी आता खर तर चंदीगड मध्ये आहे आणि मी जॉईन होईल की नाही मला माहित नव्हतं, पण इथे नेटचा प्रॉब्लेम नसल्यामुळे मला विश्वदीप जी करंदीकर या युवकांचं या विषयावरच अतिशय सुंदर असं विवेचन मला ऐकता आलं आणि संविधान फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे खरोखर म्हणजे मी आभार मानतो. खरं खूप लोकांना हा विषय समजून सांगण्याची गरज आहे आणि विशेषतः जे कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत जे हायर एज्युकेशनला जातात त्यांना हा विषय समजला पाहिजे, कारण ते हायर एज्युकेशन नंतर मग त्यांना सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे किंवा मग राजकारणात पण आहे. म्हणजे आता शिक्षण राजकारण आणि सेवा या तीन ठिकाणी आरक्षण आणि इतर जे विषय आहे जमिनीचा अतिशय महत्वाचा आहे. तर खरं म्हणजे हा कायदा जो आहे तो महाराष्ट्र सरकारने केला, तो विधिमंडळाने केला, म्हणजे महाराष्ट्राच्या 288 विधानसभा सदस्यांनी एकमताने कायदा केला. त्याच्यामुळे या विधानमंडळावर त्याची मोठी जबाबदारी आहे आणि त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीवर जबाबदारी आहे की हा कायदा तो कायम राहिला पाहिजे. ज्या उद्देशाने कायदा केला, कायद्याचा उद्देश काय होता की सरळ सेवा आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण देणं, त्याच्यामुळे ते दिलंच पाहिजे आणि इतरांना लढण्याची गरज भासू नये. म्हणजे जेव्हा सरकार एखादा कायदा करतो तर ती सरकारची नैतिक जबाबदारी आहे, ते सरकारने इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, पण आपल्याकडे जसं ते जरा तसं चित्र दिसत नाही आणि म्हणून विविध संघटनांना त्यासाठी भांडावं लागतं आणि अनेक संघटना त्यासाठी एकत्र येऊन भांडत आहेत म्हणजे अस्तित्वासाठी, कारण याचा लाभ पुढच्या पण पिढीला मिळाला पाहिजे आणि हे एक संविधानाचं मूलभूत अधिकाराचं तत्व आहे त्याच्या रक्षणासाठी. आता तो लाभ किती लोकांना मिळेल हा गौण विषय आहे, पण त्याचं बेसिक जे आहे तत्वज्ञान फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन करणे, आता मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी कार्यकारी यंत्रणेवर आहे आणि ती न्यायालयावर आहे, पण आता ती जर जबाबदारी पार पडत नसतील तर मग तो लाभार्थी वर्ग जो आहे किंवा मग तो नागरिक म्हणून जो आहे जो जसं बंधुभावाचं म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात लोकशाही म्हणजे असोसिएटेड लिव्हिंग आहे म्हणजे ते सहजीवन आहे, तर त्या दृष्टीनं हा विषय तळागाळामध्ये घेऊन जावं लागेल. तो लोकांना आपलासा वाटला पाहिजे, ते तरुणांना आपलासा वाटला पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे एक विवेचन आहे. आम्ही आता या संविधान फाउंडेशनच्या वतीने आरक्षणावर वेगवेगळ्या एक काही सत्र पुढे पण आम्ही घेणार आहे. विषय फार मोठा आहे आणि तो एका तासामध्ये तो समजून घेण्यासारखा नाही, पण याने सातत्याने जर चर्चा केली तर आपण ते तरुण वर्गापर्यंत घेऊन जावं लागेल, ते महिलांना पण हा विषय समजून सांगावं लागेल. तर मला खूप आनंद होतो आणि विश्वदीप मी आपलं मनापासून आभार मानतो, तुम्ही या संविधानाच्या शाळेमध्ये आलात आणि हे सगळ्यांचंच काम आहे, आपण करत राहूया. तर मी आपले परत आभार मानून या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम. थँक्यू सर. विश्वदीप सर, आजच्या संविधान शाळेला वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आणि महत्वाच्या विषयाबद्दल आपले विचार सामायिक केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. संविधान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री इजत खोब्रागडे सर यांचेही मी आभार मानते, ज्यांच्या संकल्पनेने आणि सातत्य मार्गदर्शनामुळे संविधान शाळा आणि विविध संविधान जागृती कार्यक्रम आम्ही आयोजित करत आलो आहोत. आजच्या अतिथींसोबत संवाद साधल्याबद्दल डॉक्टर प्राध्यापक महेंद्र कुमार मेश्राम सर यांचेही आभार मानते, ज्यांचा संविधान फाउंडेशनच्या कामात अत्यंत महत्वाचा आणि मोठा वाटा आहे. संविधान फाउंडेशन युवा संघ सदस्य अनुश्री कांबळे यांनी आजच्या वर्गाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचनाने केली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आमच्या सोबत फेसबुक वरून ऑनलाईन जुडलेला सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आजच्या शाळेत उपस्थित असलेल्यांचे प्रत्येकाचे आभार. आपण आता इजत सरांच्या परवानगीने आता ते निघालेत, मी जाहीर करते की आजची शाळा संपली आहे. पुढील आठवड्यात शनिवारी 18 सप्टेंबरला पुन्हा एकदा भेटूया संविधानाशी संबंधित आणखी एका विषयाबद्दल चर्चेत. काळजी घ्या. जय भीम. Yeah.